नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. महापालिका क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यास मुभा मिळावी अशा मागणीचे निवेदन व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पुढील आठवड्यात होणाऱ्या आढावा बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी दिली आहे. लॉकडाऊनमध्ये शासन आदेशात स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड येथे पूर्ण टाळेबंदीमध्ये रुग्णसंख्या 200 जास्त गेलेली नाही, तर मृत्यूचे प्रमाणसुद्धा मर्यादित आहे. त्याचबरोबर जून महिन्यात पावसाळा सुरू होत आहे. सांगलीतील प्रमुख बाजारपेठ ही पूरपट्ट्यात आहे. बाजारपेठेतील शेकडो दुकानांना तळघर असून नियमित पावसाळा सुरू होताना तळघरातील विक्रीचे साहित्य इतरत्र हलवावे लागते, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. सांगली महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच व्यापारी पूर्वीपासून सुरक्षिततेच्या सर्वच उपायांना कडक रीतीने पाळत आहेत. गेले 2 लॉकडाऊनमध्ये सुरू असलेले खर्च हे करावेच लागले आहेत, त्यात कुठेही सवलत नाही. ह्या सर्व गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महानगरपालिका क्षेत्रात शासन नियमानुसार सकाळी 7-2 असा व्यवसाय सुरू करण्यास मुभा द्यावी असे निवेदन व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे देण्यात आले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी अभिजित चौधरी आणि जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्यासोबत व्यापाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून पुढील आठवड्यात होणाऱ्या आढावा बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी दिले आहे. प्रतिनिधी आतिश आवळे, सांगली.